स्टार्ट परिचय. संयुक्त राष्ट्र संघटनेने केलेला हा गौरव व सन्मान मी फार मोलाचा मानतो. हा सन्मान माझा व्यक्तिशः सन्मान नव्हे किंवा भारत सरकारचाही नव्हे, तर हा हजारो सेवाभावी व एकनिष्ठ कुटुंब नियोजन कार्यकर्त्यांचा व लक्षावधी मातापित्यांचा सन्मान आहे. जागतिक अत्यंत क्षेत्रात भारताने केलेल्या प्रयत्नांना मान्यता दिली ही अभिमानाची गोष्ट आहे. आरोग्य सेवाद्वारे संघटित प्रयत्न झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. शिक्षणाचा प्रसार व राहणीमानातील सुधारणा यामुळे जनन प्रमाणही कमी होत आहे. यावरून असे म्हणता येईल की व्यक्तीमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाल्याने मृत्यूचे प्रमाण कमी झाले व सामाजिक जाणीव निर्माण झाल्याने जनन प्रमाण घटले. मानवतेचा विकास बालकातून होतो. जी व्यक्ती बालकाचे संगोपन करते ती मानवतेचेही संगोपन करीत असते. स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीपासूनच आम्हाला याची जाणीव झाली की गरिबीशी मुकाबला करावयाचा असेल तर आम्हाला आमच्या कुटुंबाला मर्यादा घातल्या पाहिजेत, कारण त्याशिवाय आम्हाला प्रत्येक बालकाचा त्याचा योग्य तो वाटा व संधी देता येणार नाही. परिच्छेद. भारत हा पहिला देश आहे की जेथे शासकीय स्तरावर कुटुंब नियोजनाचे धोरण मान्य करण्यात आले. आमच्या विकासाच्या योजनांचा लोकसंख्या नियंत्रण हा एक महत्त्वाचा भाग आहे. या कामासाठी खास निधी राखून विशेष कर्मचारी वर्ग नेमण्यात येतो. आम्हाला याची जाणीव आहे की हे कार्य आम्हाला आरोग्य व शिक्षण यांच्या माध्यमातून करावयाचे आहे. आमच्या देशात लोकशाही नांदते. शासन जनतेच्या संमतीने व सहकार्यानेच निर्णय घेते. आमचा कुटुंब कल्याण कार्यक्रम हा पूर्णतः स्वेच्छेने स्वीकारलेला कार्यक्रम असून त्याची अंमलबजावणी होत असताना स्वयंसेवी संस्थांचा त्यात महत्त्वपूर्ण वाटा आहे. कुटुंब नियोजन ही जनतेसाठी चालवलेली चळवळ बनली तरच आपल्या आशा आकांक्षा प्रत्यक्षात साकार होतील. जनतेला मूलभूत सेवा आणि सुविधा उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी असली तरी हा संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्याची आणि त्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी केवळ अधिकाऱ्यांचीच नाही. सामाजिक संस्था, स्थानिक संस्था, कामगार संघटना, महिला मंडळे आणि राजकीय पक्ष यांनीही ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. या सर्व संस्थांना कार्यप्रवृत्त करण्यास लोकसभा आणि राज्य विधिमंडळाचे सदस्य हातभार लावू शकतील. परिच्छेद. आमच्या देशातील या कार्यक्रमाला जागतिक सहकार्याचीही आवश्यकता आहे व ते सहकार्य आम्हाला मिळत राहील अशी आशा आहे. जागतिक संघटना याबाबत करीत असलेले महनीय कार्य व त्या संघटनेकडून सर्व राष्ट्रांना मिळत असलेले सहकार्य प्रशंसनीय आहे. आम्हाला सन्मानित केल्याबद्दल जागतिक संघटनेचे आम्ही आभारी आहोत. आमच्यावर व्यक्त विश्वासात पात्र ठरण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू असे भारताच्या वतीने आश्वासन देऊन मी आपली रजा घेतो. स्टॉप.